गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोसळणाऱ्या वादळी पावसामुळे नंदुरबार तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे नुकसानीची पाहणी बुधवारी पंचायत समितीचे सभापती प्रकाश गावित कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी केली नुकसान झाल्यावरही शेती पिकांचा पंचनामा करण्यासाठी अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकले नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जा विचारून नाराजी व्यक्त केली नंदुरबार तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून विजांचा कडकडाट व वादळ वाऱ्याचा पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे त्याची पाहणी बुधवारी पंचायत समितीचे सभापती प्रकाश गावित यांच्यासह गट विकास अधिकारी अशोक पटाईत व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली चार ते पाच तास पाहणी सुरू होती नंदुरबार तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील सुचालपूर बोराळा खापरखेडा समशेरपूर पिखरन हाट मोहिदा नाशिंदे या गावांच्या शेतशिवारातील ऊस कापूस मिरची सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले परिसरात पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचल्यामुळे शेतीला नदीचं स्वरूप प्राप्त झालं आहे शेतात पीक चांगलं येत असताना हातातोंडाशी आलेला घास निसर्गानेही हिरावल्याने बळीराजा दुःखी झाला आहे आधी कोणाचे संकट कांदा निर्यात बंदी आता पिकांचे नुकसान झाल्याने तिहेरी संकटाच्या फेऱ्यात शेतकरी अडकलाय अनेक शेतांमधील ऊस आडवा पडला आहे तर पिके काळी पडलेली आहेत पाहणीप्रसंगी प्रसंगी उपस्थित भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पाटील सामाजिक कार्यकर्ते शांताराम पाटील भाजपा जिल्हा चिटणीस रोहिदास मराठे प्रल्हाद पटेल सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मोरे पंचायत समिती सदस्य मंगलसिंग माळी उमाकांत पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते नंदुरबार तालुक्यातील सुजालपूर येथील प्रकाश पाटील समशेरपूर येथील हिरालाल पाटील बोराळे येथील भील नाशिंदे येथील शबीलाल पाटील गणेश पाटील खापरखेडा येथील दुळा ठाकरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले आहे या तीन चार दिवसापासून सतत पावसाचा धारा चालू असताना या मोठ्या प्रमाणात फार मोठी नुकसान शेतकऱ्यांची झाले आहे आणि या तापी किनारी तापी किनारी सुजालपूर कोरीट बोराळा समशेरपूर नाशिंदा या सर्व पाट तापी पट्ट्यातील सर्व शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि तरी आम्ही ही प्रथम पाहणीसाठी आलो आहे आम्ही पाहणी करून सर्व वरिष्ठांना कळवू आणि शेतकऱ्यांना काहीतरी फूल नेत फुळाची पाकळी आम्ही मिळवून देण्याची प्रिती चांगली होती या तीन चार दिवसापासून सतत पावसाचा धारा चालू अस असताना या मोठ्या प्रमाणात फार मोठी नुकसान शेतकऱ्यांची झाली आहे